हरसिंगजी तोमरजी, माननीय श्री अविनाश राय खन्ना जी, नवनिर्वाचित हम सभी के विधिमंडल के नेता माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र जी फडणवीस जी का पुष्पगुच्छ देकर के पुष्कर स्वागत सर्वात मोठा पक्ष म्हणून एकदा नव्हे तर दोन वेळा
या देशात सरकार तयार केलं, महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा पक्ष आपण झालो आणि म्हणून त्यांचं मी विशेष आभार मानतो की त्यांनी या ठिकाणी ही जबाबदारी माझ्यासारख्या एका लहानशा कार्यकर्त्याला 2014 साली दिली, पुन्हा 2019 साली दिली आणि निश्चितपणे त्यांच्या नेतृत्वात आणि मार्गदर्शनाखाली गेले 5 वर्ष प्रचंड मोठं कार्य आपण करू शकलो. दुसरे आभार मानतो आपले राष्ट्रीय अध्यक्ष श्री अमितभाई शहा यांचे की ज्यांनी खऱ्या अर्थानं 14 असो की 19 असो लिडिंग फ्रॉम द फ्रंट असं ज्याला आपण म्हणतो अशा प्रकारे या संपूर्ण निवडणुकीमध्ये त्यांची भूमिका होती आणि म्हणून त्यांचेही आभार मानतो. आपले राष्ट्रीय कार्याध्यक्ष जगतप्रकाश नड्डाजी यांचं देखील मार्गदर्शन आपल्याला प्राप्त झालं, मी त्यांचे देखील अतिशय मनपूर्वक आभार मानतो. महाराष्ट्रामध्ये खरंतर काम करत असताना आपले सहयोगी पक्ष असतील, या ठिकाणी आपले सगळे सहयोगी उपस्थित आहेत, पण त्याचसोबत ही निवडणूक आपण महायुतीमध्ये लढवली आणि आपले सहयोगी असलेले शिवसेना पक्ष, त्या पक्षाचे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे यांचे देखील मी आभार मानतो की त्यांचे देखील या निवडणुकीमध्ये साथ आणि मदत आपल्याला राहिली आणि त्यामुळेच या ठिकाणी आपल्या महायुतीला प्रचंड मोठं यश हे प्राप्त झालं. खरं तर हा विजय निश्चितच मोठा आहे. मग अशी दादा सांगत होते खरं तर 1995 पासून 99 नाही 95 पासून कुठल्याही पक्षाला या ठिकाणी 75 पेक्षा जास्त जागा मिळालेल्या नाहीत आणि सातत्याने 2014 आणि 2019 या दोन्ही निवडणुकीत 100 जागा या भारतीय जनता पक्ष आणि आपल्या मित्रांसमवेत आपण या ठिकाणी घेतल्या, त्यामुळे हा निश्चितच मोठा विजय आहे. हे जे काही मॅन्डेट मिळालंय हे निश्चितच आपल्या महायुतीला मिळालेलं मॅन्डेट आहे. आपण जनतेसमोर महायुती म्हणूनच गेलो, महायुती करताच आपण मतं मागितली आणि जनतेने देखील महायुतीला भरघोस अशा प्रकारचं अतिशय क्लिअर अतिशय स्पष्ट अशा प्रकारचं मॅन्डेट दिलेलं आहे, त्यामुळे कोणीही कुठलीही शंका करण्याचं कारण नाहीये. महायुतीचं सरकार स्थापन होणार आहे, लवकरच ते स्थापन होणार आहे, त्यामुळे मला असं वाटतं की कुठल्या अफवांवर कोणी विश्वास ठेवण्याचं कारण नाही, कुठल्या चर्चांवर विश्वास ठेवण्याचं कारण नाही. चर्चा झाल्याने तर मजा येत नाही, त्यामुळे चर्चा चालू राहिल्या पाहिजे, पण काळजी करण्याचं कोणालाही कारण नाहीये. चांगल्या प्रकारे भक्कम अशा प्रकारचं सरकार आपण सुरू करू. गेल्या 5 वर्षांमध्ये आपल्या सरकारने दीन दलित गोरगरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक ओबीसी मराठा समाज धनगर समाज प्रत्येक समाजाच्या आशा आकांक्षा आणि अपेक्षा या ठिकाणी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. भटक्या विमुक्तांपासून तर वंचितांपर्यंत प्रत्येकाची स्वप्न पूर्ण करण्याचं काम आपल्या सरकारच्या माध्यमातून आपण केलं आणि म्हणून निश्चितपणे मी वारंवार हे सांगितलं की आमचा दावा नाही की सगळ्या गोष्टी आम्ही केल्या, पण एक दावा निश्चितपणे होता की जनतेच्या मनामध्ये हा विश्वास आपण तयार करू शकलो की आपलं जर काही राहिलं असेल तर ते देखील पूर्ण करण्याची क्षमता आणि ताकद ही याच सरकारमध्ये आहे आणि म्हणून जनतेने आपल्याला पुन्हा निवडून दिलं आहे. खरं तर जेव्हा सरकार पुन्हा निवडून येतं त्यावेळी आपली जबाबदारी वाढते आणि त्याप्रमाणे ही जबाबदारी आपली वाढली आहे. आता दादा मी सांगितलं महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक अनुसूचित जातीच्या जागा भाजपच्या आल्या, सर्वाधिक अनुसूचित जमातीच्या जागा भाजपच्या आल्या, सर्वाधिक महिला भारतीय जनता पक्षाचं निवडून आल्या आणि इतरही कुठलेही समाज घटक जर आपण घेतले
तरी सर्व समाजाचे प्रतिनिधी आज आपल्यामध्ये निवडून आलेले आहेत. सर्वस्पर्शी आणि सर्वव्यापी अशा प्रकारची जी एक आपली जडणघडण आहे त्या अनुरूपच आज आपल्या विधिमंडळाचा चेहरा मला पाहायला मिळतो आणि समाजातल्या कुठल्याही घटकाला या चेहऱ्यामध्ये आपलं प्रतिबिंब दिसतं अशा प्रकारचं यावेळेचं आपलं सगळं स्ट्रक्चर निवडून आलंय. आणि म्हणून आता गेल्या 5 वर्षात जे काम आपण केलं त्याही पेक्षा चांगलं काम हे आपल्याला करायचं आहे. आज आपलं ब्रीद वाक्य आपण ठरवलंय दुष्काळमुक्त महाराष्ट्र. आपल्याला माहिती आहे सातत्याने गेले 5 वर्ष आपले 4 वर्ष महाराष्ट्रात दुष्काळ पडलाय आणि यावेळेस चांगला पाऊस पडला, पीक देखील चांगली होती, पण अनेक भागांमध्ये अवकाळी पावसामुळे पुन्हा एकदा आमच्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे आणि म्हणून तात्काळ आमच्या शेतकऱ्यांना आम्हाला मदत करायची आहे. अवकाळी पावसानं ज्यांचे पिकं या ठिकाणी नष्ट झाली त्यांना आवश्यक ती सगळी मदत ही आपल्याला त्या ठिकाणी पोहोचवायची आहे आणि त्याही दृष्टीने आपलं सरकार आल्याबरोबर तो निरंतर आपण करूच, पण दरम्यान देखील त्यासंदर्भातले सगळे आदेश आपण दिलेले आहेत. पण सगळ्यात महत्वाचं जर काही असेल तर पुढच्या 5 वर्षांमध्ये आपल्याला या ठिकाणी दुष्काळमुक्त महाराष्ट्र तयार करायचा आहे आणि खऱ्या अर्थानं पाण्याचं योग्य नियोजन करून वाहून जाणारं पाणी हे महाराष्ट्राच्या प्रत्येक दुष्काळी जिल्ह्यामध्ये पोहोचवून प्रत्येक शेतीला पाणी मिळालं पाहिजे, प्रत्येक हाताला काम मिळालं पाहिजे आणि मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चर तयार झालं पाहिजे. या प्रत्येक गोष्टीवर पुढची 5 वर्ष आपण निश्चितपणे या ठिकाणी भर देऊ. मी या निमित्ताने एवढंच सांगतो गेली 5 वर्ष राज्यकारभार चालवताना छत्रपती शिवाजी महाराजांचा सेवक म्हणून गेली 5 वर्ष मी काम केलं आणि पुढची 5 वर्ष देखील आपण सगळे लोक छत्रपती शिवाजी महाराजांचे सेवक म्हणूनच या ठिकाणी रयतेचं राज्य चालवणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांनी जी राज्य कारभाराची मानक आपल्याला दिली आहे त्या मानकांच्या आधारावर हे राज्य चालेल, त्या पत्रांनी हे राज्य चालेल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान तयार करून दिलेलं आहे त्या संविधानाच्या मर्यादेत आणि ज्याप्रमाणे आपले पंतप्रधान माननीय मोदीजींनी सांगितलं की आमच्याकरता गीता बायबल कुराण हे सगळं आमचं संविधान आहे, आमचा धर्मग्रंथ हे संविधान आहे, त्यामुळे या संविधानाच्या अनुरूपच पुढची 5 वर्ष आपल्याला महाराष्ट्रात सरकार चालवायचं आहे. त्या दृष्टीने आपल्या सगळ्यांचं सहकार्य या ठिकाणी मिळेल हा विश्वास मी व्यक्त करतो. मग असे दादा समजत होते की कुठल्याही परिस्थितीमध्ये माझ्या चेहऱ्यावर हास्य असतं. दादा याचं कारण तुमच्यासारखे सगळे सहकारी मंचावर बसलेले समोर बसलेले सहकारी आहेत. परिस्थिती कुठली आली तरी तुम्ही सगळे चिरकतासारखे त्या ठिकाणी समोर उभे राहता आणि त्यामुळे या परिस्थितीचा सामना आपल्याला करता येतो आणि ही टीम आहे, ही टीम अशीच तुमच्या 5 वर्षात देखील काम करताना आपल्याला दिसेल हा विश्वास व्यक्त करतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानतो, केंद्रीय नेत्यांचे आभार मानतो आणि माझ्याकडून संपर्क जय हिंद जय भारत. माननीय प्रधानजींना विनंती करतो की आजच्या या विधिमंडळ येत्या निवडीच्या प्रक्रियेचं